नमस्कार, जर्मन शिकूया मराठीतूनच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे. मी केदार जाधव, मी म्युनिक जर्मनी इथे राहतो आणि तसा मी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये डिझाईन इंजिनियर आहे, पण माझी खरी पॅशन आहे ती जर्मन शिकवणे. जर्मन भाषेतलं सगळ्यात अवघड आणि हायेस्ट लेवलचं गॉयथे इन्स्टिट्यूटचं C2 सर्टिफिकेशन मी केलेलं आहे आणि गेली 4 वर्ष मी विनामूल्य जर्मन शिकवतोय. त्या काळात मी 44 बॅचेसमध्ये 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जर्मन शिकवलं आहे आणि त्यातील कितीतरी जणांना वेगवेगळ्या लेवल्सवर अगदी 100% गुण मिळालेले आहेत. आता हे चॅनल सुरू करण्याच्या मागे माझे 2 हेतू आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्याला ज्याला म्हणून मनापासून जर्मन शिकायची इच्छा आहे त्याला जर्मन विनामूल्य शिकता यावं हा माझा उद्देश आहे. ज्याला जर्मन भाषा येते त्याला आजकाल प्रचंड संधी उपलब्ध आहे, पण दुर्दैवानं भारतात जर्मन शिकणं थोडंसं कठीण आहे. एकतर चांगल्या क्लासेसच्या फीज हजारोंच्या घरात आहेत प्रत्येक लेवलला, आणि छोट्या शहरात किंवा गावात सुद्धा हे क्लासेस उपलब्धच नाही आहेत. दुसरं म्हणजे जेव्हा आपण जर्मन शिकतो तेव्हा आपण इंग्रजीमधून शिकतो आणि ते बऱ्याच लोकांना अवघड जातं. आणि खरं तर जर्मन आणि मराठीमध्ये अनेक साम्यस्थळ आहेत. मराठीतलं तो ती ते जर्मनमध्ये आहे, मराठीतलं आदरार्थी बहुवचन आपण जर्मनमध्ये आहे. एवढंच काय, मराठी आणि जर्मन क्रियापदसुद्धा अगदी एकसारखीच चालतात. तर चला तर मग आपण याच मराठीचा वापर करून फक्त पुढच्या 10 मिनिटात, किती 10 मिनिटात, सोपी सोपी जर्मन क्रियापद चालवायला आणि जर्मन वाक्य छोटी छोटी बनवायला सुद्धा शिकूया. करायची सुरुवात? तर सुरुवातीला आपण फक्त 8 छोटी जर्मन सर्वनामं बघणार आहे. ओके, तर यांचा उच्चार तसा का होतो ते आपण पुढच्या भागात बघणार आहे. आज फक्त तुम्ही ही लक्षात ठेवा. पहिलं आहे मी म्हणजे इश, मी म्हणजे इश. तू, तू म्हणजे दू, तू म्हणजे दू. तो म्हणजे एर, तो म्हणजे एर. ती म्हणजे झी, ती म्हणजे झी. आणि ते म्हणजे एस, एर झी एस, तो ती ते. नंतर तुम्ही सगळे, तुम्ही सगळे म्हणजे इयर, तुम्ही सगळे म्हणजे इयर. आम्ही म्हणजे वियर, आम्ही किंवा आपण म्हणजे वियर, आपण सगळे म्हणजे वियर. आणि ते, ते म्हणजे ते सगळे, किंवा इंग्लिश मधलं दे म्हणजे झी. आता तुम्ही म्हणाल आपण आणखी एकदा झी बघितलेलं वरती शीला, तर ते कंटेक्स्ट प्रमाणे कळतं, ते आपल्याला इझिली कळेल. पण एक साधं उदाहरण देतो, इंग्लिश मध्ये सुद्धा यू आर केदार म्हटल्यावर तुम्हाला कळतं की एकटाच आहे, तो केदार आहेस. आणि यू आर स्टुडंट म्हटल्यावर तुम्ही अनेक जण, एक वचनी यू की अनेक वचनी यू हे आपल्याला कंटेक्स्ट प्रमाणे कळतं. तसं झी आणि दे आपल्याला कंटेक्स्ट प्रमाणे कळेल. किंवा हिंदीत सुद्धा असतं ना, मैं कल आऊंगा म्हणजे आय विल कम टुमॉरो, मैं कल आया था म्हणजे कल म्हणजे यस्टरडे. तर ते कंटेक्स्ट प्रमाणे कळतं. त्यामुळे झी म्हणजे शी, झी म्हणजे दे. आणि आणखी एक गोष्ट मला तुम्हाला शिकवायची आहे, कारण ती अगदी मराठी सारखी आहे, ती म्हणजे कॅपिटल झी सुद्धा आहे. कॅपिटल झी म्हणजे आपण, जेव्हा आपण एखाद्याला आदर देतो, हे तू म्हणजे दू, आपण म्हणजे झी. तर परत एकदा आपण क्विकली हे बघू, तुम्हाला हे आत्ता लगेच लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त हे आपल्याला क्रियापद चालवण्यासाठी लागणार म्हणून आपण बघतोय. पुन्हा एकदा बघूया, इश मी, दू तू, एर झी एस, तो ती ते, विय आपण किंवा आम्ही, इय तुम्ही सगळे, झी म्हणजे ते किंवा दे, आणि कॅपिटल झी आपण. एकदा तुम्हाला हे लक्षात आलं ना, वाटल्यास 1 मिनिट पॉज करून हे शांतपणे आणखी एकदा बघून घ्या. पुढचं खूप सोपं आहे, पुढचं अगदी म्हणजे मराठी सारखंच आहे. आता आपण वळूया परत मराठीकडे. मराठीत आपण क्रियापद कसं चालवतो? तर सगळी मराठी क्रियापदं घ्या. मराठीमध्ये क्रियापदं कुठली कुठली आहेत? करणे, खाणे, पिणे, झोपणे, येणे, जाणे, हे सगळ्यात कॉमन काय आहे? तर प्रत्येक क्रियापद एंड होतं अणेने, करणे, खाणे, पिणे. आणि आपण क्रियापद चालवतो म्हणजे काय करतो? ते अणेला उडवतो आणि त्याचा मूल धातू तयार करतो. साधं उदाहरण घेऊया, पिणे, पिणे.
आपण काय केलं, आपण नेला बाजूला केलं, उरलं काय पी पी, आणि नंतर आपण त्याला चालवलं कसं, जर मी असेल तर मी पितो, तू पितोस, ते पितात, आम्ही पितो, सगळ्यांना हे माहिती आहे मराठीत आपण कसं करतो, मी पितो तू पितोस, याला म्हणतात क्रियापद चालवणे. महत्वाचं काय आहे, एकदा मी आलं की तोच येणार, म्हणजे खाणे असेल तरी मी खातो, जाणे असेल तरी मी जातो, म्हणजे मी आलं की शेवटी तो लावा, याला म्हणतात मराठीत क्रियापद चालवणे. सगळ्यांना क्लिअर आहे, एकदम सिंपल. परत एकदा आपण उजळणी करू, पिणे मधला ने काढून पी मूळ धातू केला, मी असेल तर तो लावलं आणि तू असेल तर तोच लावलं, तू पितोस. हे क्लिअर असेल तर आपण पुढच्या एका मिनिटात जर्मन क्रियापद चालवायला शिकू. जर्मनची सगळी जी क्रियापद आहेत 99.99% ती ई एन नी एंड होतात. काही उदाहरणं बघूया आपण. कॉमन येणे, गेहेन जाणे, झिंगन गाणे, श्पीलन खेळणे, त्रिंकन पिणे. बघितलं तुम्ही, सगळी ई एन नी एंड होत आहे. आता आपण काय करूया, मराठी सारखंच करूया. त्रिंकनला पकडू, त्रिंकन म्हणजे पिणे, तिकडे आपण पिणे पकडलेलं, इकडे त्रिंकन पकडू. त्रिंकन इज टू ड्रिंक, पिणे. आता याचा मूळ धातू करायचा आहे, काय करणार आपण, ईएन ला रिमूव्ह करणार, काय राहिलं, त्रिंक त्रिंक, बरोबर. आता मराठीत आपण काय केलेलं आठवा, मी पी तो लावलं. जर्मन मध्ये जर मला म्हणायचं असेल तर आपण म्हणणार मी म्हणजे काय, इश इश त्रिंक ई लावायचं, त्यामुळे म्हणणार इश त्रिंके. खरं तर त्याचा उच्च इश त्रिंक आहे अ, पण आत्ता पुरतं आपण त्रिंके करूया, कारण आपल्या लक्षात राहावं की आपण ई लावलंय. इश त्रिंके, इश असलं की ई लावायचं. जर समजा लर्नन असेल तर मूळ धातू होणार लर्न, ई लावायचं, इश लर्न. परत एकदा, इश त्रिंक, त्रिंकचं मूळ रूप आहे त्रिंक, ई लावला, इश त्रिंके. दू असेल म्हणजे तू असेल, तू पितोस, तर एस टी लावायचं, एस टी, दू त्रिंक्स्ट, दू त्रिंक्स्ट. ही शी इट असेल, तो ती ते असेल, तर मराठीत आपण काय केलेलं, तू पितो ते तो पितो. इथं आपण टी लावणार, टी एर त्रिंक, एस त्रिंक, झी त्रिंक, क्लिअर आहे. इश असेल तर ई, दू असेल तर एस टी, एर एस झी असेल तर टी. परत इयर, तुम्ही सगळे असेल, तुम्ही सगळे, तरी परत टीच लागणार, इयर पण त्रिंक, इयर त्रिंक, बरोबर. आतापर्यंत आपण प्रत्यय बघितले ई एस टी आणि टी, आता एकदम सोपं आहे, इथलं इथनं पुढं अगदी सोपं आहे. वी असेल, ते असेल, दे, किंवा आपण आदरार्थी बहुवचन असेल, वी झी किंवा कॅपिटल झी, परत इएनच लावायचं, काढला इएन लावला इएन, म्हणजे आपण आलो मूळ रूपातच, ज्याला इन्फिनिटिव्ह रूप म्हणतात, म्हणजे त्रिंकन मधलं आपण इएन काढलेलं, त्रिंक ठेवलेलं, परत इएन लावला, त्यामुळं आपण आम्ही पितो वी त्रिंकन, ते पितात झी त्रिंकन, आणि आपण पिता सुद्धा कॅपिटल झी त्रिंकनच. तर आपण परत एकदा बघू काय झालं आपलं, की इश असेल तर ई लावलं, इश त्रिंक, दू असेल तर एस टी लावलं, दू त्रिंक्स्ट, ही शीटला टी लावलं, एर एस झी त्रिंक्ट, इयरला पण टी लावलं, इयर त्रिंक्ट, वी त्रिंकन, झी झी त्रिंकन. सोपं आहे ना, हा आपला काइंड ऑफ मंत्रच आहे. तर चला आपण एकदा हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया माझ्याबरोबर, म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इश त्रिंक, दू त्रिंक्स्ट, एर एस झी त्रिंक्ट, इयर त्रिंक्ट, वी त्रिंकन, झी झी त्रिंकन. एकदा हे तुम्हाला आलं की संपलं, मग काय, कुठलं पण क्रियापद पकडायचं. मराठीत आपण जे केलेलं, पकडलं क्रियापद, उडवलं ने, लावलं मी असेल तर तो, तसं जर्मन मध्ये पकडलं क्रियापद, उडवलं ई एन, इश असेल तर ई लावलं, दू असेल तर एस टी लावलं. सोपं आहे, आपण छोटीशी एक्झाम्पल करून बघू. आता इंग्रजी सारखीच जर्मन सुद्धा युरोपियन भाषा आहे, आणि युरोपियन भाषांची खासियत काय आहे, सगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत मोस्टली त्यामध्ये वर्ब शेवटी येतं. मी क्रिकेट खेळतो, मैं क्रिकेट खेलता हूं,
तसं युरोपियन भाषामध्ये वर्ब सेकंड पोझिशनला असतं, आय ड्रिंक टी. तर जर्मनमध्ये पण तेच होणार. मी समजा आपण आता सगळेजण कोक पिऊ, कारण कोकला कसं आहे मग तुम्हाला परत कोकचा शब्द हे करायची गरज नाही, किंवा पेप्सी पिऊ. आय ड्रिंक पेप्सी किंवा मी पेप्सी पितो, काय होणार? ड्रिंक किंवा पिण्याचं त्रिंकन मधला ई एम काढणार, त्रिंक मूळ धातू झाला, आय आय म्हणून ई लागणार, इश त्रिंक पेप्सी. तू पेप्सी पितोस, दू त्रिंक्स पेप्सी. आम्ही पेप्सी पितो, विय त्रिंकन पेप्सी. एकदम सोपं आहे. चला मराठी शिकायचं असेल तर शिकणेला आहे लर्नन, एकदम सिंपल आहे लर्नन. मी मराठी शिकतो, परत एकदा लर्ननचं मूळ रूप झालं लर्न, इश असेल तर ई लागला, इश लर्न मराठी, दू लर्नस्ट मराठी, एर लर्न मराठी, विय लर्नन मराठी आणि झी लर्नन मराठी. क्लिअर आहे सगळ्यांना? अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. किंवा क्रिकेट खेळू, चला क्रिकेट खेळण्याला म्हणतात स्पीलन, स्पीलन इज टू प्ले. परत मूळ धातू काय होईल? स्पील, स्पील. इश असेल तर ई, दू असेल तर एस टी, आधीच. आय प्ले क्रिकेट, इश स्पील क्रिकेट. यू प्ले क्रिकेट, दू स्पील्स्ट क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट, एर स्पील्ड क्रिकेट. वी प्ले क्रिकेट, विय स्पीलन क्रिकेट. दे प्ले क्रिकेट, झी स्पीलन क्रिकेट. अगदी सोपं आहे राईट. आता जसं प्रत्येक वर्गात व्रात्य मुलं असतात, तशी प्रत्येक भाषेमध्ये काही खोडकर क्रियापद असतात, त्यांना इररेग्युलर वर्ब म्हणतात. ती प्रत्येक भाषेत असतात, ती आपण हळूहळू शिकू. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपण ती शिकत जाऊ. आत्तापुरतं महत्वाचं आहे की प्रत्येक क्रियापदाला जरी ते आपण आपलं इररेग्युलर दिसलं तरी आपण हाच रूल वापरायचा आणि पुढे जायचं. कळलं? तर आता मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे. तर ह्या आत्ता तुम्हाला स्क्रीनवर 30 अगदी महत्वाची, सगळ्यात महत्वाची डे टू डे लाईफ मधली क्रियापदं दिसतील. 30 क्रियापद आहे. तुम्हाला काय करायचंय? या प्रत्येक क्रियापदांबरोबर खेळायचंय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी. मी जोपर्यंत सांगितलं तसं की आतापर्यंत मी 44 वेळा हेच शिकवलंय, आता मी हे 45व्यांदा शिकवतोय. आणि प्रत्येक वेळी मी हेच सांगतो, जो कोणी रोज 5 वाक्य, रोज 5 वाक्य, फक्त रोजला महत्व आहे, रोज 5 वाक्य करेल, 3 महिन्यात फाड जर्मन बोलेल. जस जसं आपण पुढे जाऊ तस तसं आपण ती कॉम्प्लेक्स करत जाऊ, पण रोज 5 वाक्य. आता समजा आज तुम्हाला 5 वाक्य बोलायची आहे आणि आता तुम्हाला काय येत आहे? फक्त इश डू एर येत आहे आणि हे 30 वर्ब येत आहेत. तर बाकीचे शब्द इंग्लिश मध्ये बोला चालेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? आय गो टू ऑफिस, आय गो टू ऑफिस. इश गेह टू ऑफिस, इश गेह तर म्हणता येते ना तुम्हाला. आय कम फ्रॉम ऑफिस, इश कॉम फ्रॉम ऑफिस. जर जसं पुढे जाऊ एकदा टू आणि फ्रॉम ला ऑफिसला काय म्हणतात झालं की तुम्हाला आलं की जर्मन. क्लिअर आहे ना? आतापुरतं जे शब्द तुम्हाला जर्मनमध्ये येणार नाहीत ते इंग्रजीमध्ये बोला, पण वाक्य तयार करा. ते महत्वाचं आहे की कुठलेही वाक्य, आय प्ले क्रिकेट, इश पील क्रिकेट, 100% जर्मन बरोबर वाक्य आहे. कळलं ना? किंवा इश ट्रिंक कोक, कम्प्लिटली 100% बरोबर जर्मन वाक्य आहे. तर तुम्हाला आता कॉन्फिडन्स आला असेल. काय करायचं आहे आपल्याला? ही 30 वाक्य आहे, तुम्ही वाटल्यास ती स्क्रीन तिथं पॉज करून लिहून घेऊ शकता. आपण ती प्रत्येक 30 वर्ब बोलण्यात काही वेळ घालवण्यात अर्थ नाही. तुम्ही ती वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा त्याची नंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि मी सांगितलं तसं रोज फक्त 5 वाक्य बनवायची. ओके? आणि आत्ता आपल्याला ऍक्च्युली आपण शिकायला लागून 10 मिनिटं सुद्धा झालेली नाही आहे आणि आपल्याला ऑलरेडी स्मॉल सिम्पल जर्मन वाक्य करता येतात. बघूया आपण की जी अगदी 100% करेक्ट आहे. साधं उदाहरण आहे, इश एस चपाती, मी चपाती खातो. बरोबर आहे? इश ट्रिंक पेप्सी, मी पेप्सी पितो. इश लर्न मराठी, मी मराठी शिकतो. इश स्पील क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. असंच तुम्ही म्हणू शकता, विय लर्नन मराठी, आम्ही मराठी शिकतो. विय स्पीलन क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. वी ड्रिंक पेप्सी, विय आम्ही पेप्सी पितो. विय एस एन पिझ्झा, आम्ही पिझ्झा खातो. सोपं आहे ना? सुरुवातीचे पहिले 2-3 दिवस आधी इश आणि विय मध्ये राहा, कारण ते सोपं आहे. इशला फक्त ई लावायचं आहे, विय ला किंवा झी झी ला आपण परत ई एनच लावतो. एकदा कॉन्फिडन्स बिल्ड झाला
किंवा दू एर एस झी टी आपण असं करत जाऊ. क्लिअर आहे सगळ्यांना? सोपी सोपी जर्मन वाक्य बनवायचा कॉन्फिडन्स आला? बनवणार ना तुम्ही पाच पाच मराठी जर्मन वाक्य रोज? तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी त्या उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. असंच आपण दरवेळी मराठीचा वापर करून नवनवीन जर्मन कन्सेप्ट शिकत जाणार आहे. ऑलरेडी मी 8 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, आणखी 8 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसेल. आणि दर आठवड्याला मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा. तुमच्या ज्या ज्या मित्रांना जर्मन शिकायचं आहे त्यांना ही लिंक शेअर करा, आणि तुमच्या ज्या काही कॉमेंट्स आहेत त्या कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. आपण पुढच्या भागात जर्मन अल्फाबेट्स शिकणार आहे. तर भेटू जर्मन शिकूया मराठीच्या पुढच्या भागात. नमस्कार.